नमस्कार, मी अर्चना नवरुले आपलं सत्यशोधक 24 न्यूज चॅनलमध्ये स्वागत करते. प्राप्त माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की कौशल्य विकास प्रशिक्षणाची पथनाट्याद्वारे जेप्रा गावात जनजागृती. मुख्यालयापासून जवळच असलेल्या जेप्रा या गावामध्ये दिनांक 23 मार्च 2022 चार वाजता युवा परिवर्तन उपजीविका प्रशिक्षण केंद्र गडचिरोली खेरवाडी सोशल वेलफेअर असोसिएशन बांद्रा मुंबई पूर्वी बहुउद्देशीय संस्था पोंभुर्ण यांचे संयुक्त विद्यमाने व्यवसाय प्रशिक्षणाचा प्रचार प्रसार प्रसिद्धी अंतर्गत पथनाट्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये जिल्ह्यातील सुशिक्षित तरुण तरुणी हे स्वावलंबी झाले पाहिजे, आत्मनिर्भर झाले पाहिजे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून जेप्रा गावामध्ये युवा परिवर्तन गडचिरोली संस्था पोंभुर्णातर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आले. सदर पथनाट्यात पूर्वी बहुउद्देशीय संस्था पोंभुर्णाचे अध्यक्ष लोकशाहीर अनिल वाकडे, होमेश्वर मगरे, नागेंद्र मौरले, साईनाथ कुर्मुले, उमाजी वाडई, अश्विनी खुने, ज्ञानेश्वरी कोवे, बुद्धेश्वर गोवर्धन या कलावंतांनी अतिशय उत्कृष्ट कलेच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती केली. प्रतिनिधी किशोर नवरले, SM24 न्यूज, जेप्रा. पण बस म्हणत नाही एवढी आपली इज्जत आहे. अरे कोण्या दुकानाचा लोक पाऊन किलो बांधून देते, बाकीचे पैसे लिहून ठेवते. अरे कुत्र्याच्या कुत्रे आपली इज्जत करते. परवाच्या दिवशी थोडीशी जास्त झाली. आजला खड्याला पल्लवून आले, पाणी पाणी म्हणून बोंबलत होतो. पण हे काय लोकांना तयारी नाही. बिचाऱ्या कुत्र्याला माझी तयारी केलं नव्हती.